कराड शहराजवळ कासवडे टोलनाक्यावर मध्यरात्री 3 वाजता ट्रॅव्हल्सला लागलेल्या अचानक आगीमुळे यामध्ये ट्रॅव्हल्सचं तब्बल 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मिरजहून मुंबईला निघालेल्या मध्यरात्री 3 वाजता कासवडे टोलनाक्यावर पोहोचलेल्या 55 प्रवासी असलेल्या या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्यामुळं एकच खळबळ माजली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून ही ट्रॅव्हल्स मिरजहून मुंबईला निघाली होती. दरम्यान कासवडे टोलनाका व्यवस्थापन, महामार्ग, ट्रॅफिक पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत यावेळी मदत केल्यामुळं पुढील अनर्थ टळला. बसमधील 55 प्रवासी हे सुखरूप असून या घटनेमध्ये अंदाजे 20 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचं समोर येत आहे.